नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, म्हाडा आता परीक्षा होऊ घातलेली आहे म्हाडाची, आणि त्यालाच अनुसरून आपण ठोकळा घेऊन आलेलो आहे. 500 प्रश्न उत्तर असणार आहे. शॉर्टपर्यंत बघा, अत्यंत उपयोगाचा आहे आणि नॉलेजेबल आहे. कुठलाही प्रश्न तुम्ही मिस करू नका, जेणेकरून भरतीमध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल. जसं की तुम्हाला पोलीस भरतीसाठी आपण उपलब्ध करून दिला होता, त्याचप्रमाणे तुम्हाला आरोग्यामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिला होता. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना भरपूर त्याचा फायदा झालेला आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि शेअर करून द्या. तर आता आपण सुरुवात करूया. कोणती व्यक्ती उत्तराखंड राज्याची सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरलेली आहे? पर्याय तुमच्या समोर आहे मित्रांनो, तर पुष्कर सिंग धामी असं त्यांचं नाव आहे. सफरचंदामध्ये कोणतं जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे अ जीवनसत्व, हे सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात असतं. साहित्य अकादमी पुरस्कार 2020 मराठी भाषेसाठी खालपैकी कोणत्या साहित्यकाला देण्यात आला? तर साहित्य अकादमी पुरस्कार कुठला 2020 मराठी भाषेकरीसाठी हा जो देण्यात आलेला आहे, हा कोणाला देण्यात आला? नंदा खरे, लक्षात ठेवा, नंदा खरे. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये खालपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो की सोहळा झाला, त्याच्यामध्ये बोडो, लक्षात ठेवा, बोडो चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा याला पुरस्कार मिळाला मराठी चित्रपटमध्ये. सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021 नुसार भारत खालपैकी कोणत्या क्रमांकावर होती? सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021, तर योग्य उत्तर आहे याच्यामध्ये 49व्या स्थानावरती भारत आहे 2021 नुसार इंटरनेटच्या यूजमध्ये सर्वसमावेशक. पद्मविभूषण पुरस्कार 2021 ने एक पुढीलपैकी कोणत्या देशाच्या प्रधानमंत्र्याला नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे? शी जो अबे जपान, याचे काही पर्याय दिलेले आहे, योग्य उत्तर जाणून घ्या मित्रांनो. पर्यायाकडे आपण वळू नये, कारण लॉंग लेक्चर आहे. शिंजो अबे जपान, लक्षात, शिंजो अबे जपानचे हे जे प्रधानमंत्री आहे, यांना पद्मविभूषण पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण. दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतातला. पहिलं भारतरत्न आहे, दुसरा पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि शेवटी पद्मश्री, असा त्याचा क्रम आहे. फेसबुक कंपनीनं आपलं पूर्वीचं नाव बदलून कुठलं नाव ठेवलेलं आहे? मेटा, छोटा, बेटा, केटा. फेसबुक कंपनी आता जी आहे तिचं नाव तिनं बदललेलं आहे, मेटा तिनं नाव केलेलं आहे, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरलेला आहे? ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे नोवाक जोकोविच, लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न तुम्हाला हमखास येऊ शकतो. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 नोवाक जोकोविच. विजय हजारे चषक खालपैकी कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे? विजय हजारे चषक, तर ही जी ट्रॉफी आहे विजय हजारे चषक क्रिकेटशी संबंधित आहे. भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त खालपैकी कोण आहे? 24वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे भारताचे? प्रश्न विचारू शकता. सुशील चंद्र हे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. बी ए टोपण नाव कोणाचं आहे? तर योग्य उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. यस काशीनाथ गर्गे दिवाकर यांचं टोपण नाव आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसुत टोपण नाव, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे. शत्रूला सामील झालेला म्हणजे काय? तर फितूर म्हणतात. गृह, घर, मरकट. गृह हा संस्कृत शब्द आहे घरासाठी, तर मरकट हा माकडसाठी संस्कृत शब्द आहे. चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय कुठले कुठले आहे? सलाते चतुर्थीची आहे. प्रथमाला प्रत्यय नसतं, द्वितीयाला सलाते सलानाते असतं, तृतीयाला नेयशी असतं, चतुर्थीला सलाते, पंचमीला उन्हून, षष्टीला चाचीचे, सप्तमीला तई आणि संबोधन नो प्रत्यय असतं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? कुठल्या अनुच्छेदाने करण्यात आली असं म्हटलेलं आहे? कलम 315 नुसार करण्यात आली MPSCची स्थापना. कलम 371 कोणत्या दोन राज्याच्या विशेष व्यवस्थेशी निगडीत आहे? तर महाराष्ट्र व गुजरात. या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? पर्यटन राजधानी महाराष्ट्राची औरंगाबाद आहे. भारतातील सर्वात लांब नॅशनल हायवे कोणता? सर्वात लांब म्हटलेला आहे NH7, आता नवीन नाव NH44 आहे. 845 किलोमीटर इतका हा हायवे आहे, सर्वात लांब हा नॅशनल हायवे आहे. प्रेशर कुकरचा शोध कोणी लावला? तर डेनिस पॉपिन एनर्जी आहे प्रेशर कुकर, जे आपण यूज करतो आपल्या स्वयंपाकघरात असते भात शिजवण्यासाठी किंवा खिचडी वगैरे बनवण्यासाठी. डेनिस पॉपिन. बिबट्या या प्राण्याचं शास्त्रीय नाव काय आहे? बिबट्याचं शास्त्रीय नाव आहे पॅथेरा पायरडस.
ग्राम सभेत खालपैकी कोणाचा समावेश होतो? तो ग्राम सभेमध्ये 18 वर्षावरील जे की संबंधित सर्व नागरिक येतात ग्राम सभेत. ग्रामपंचायतच्या 2 सभांमध्ये महिन्यानुज अधिक अंतर असू शकत नाही. 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसतं त्याच्यात. हेड्या सुजून जातात असून रक्त येण्याचं लक्षण कुठल्या संबंधित आहे? तर स्कर्वी हा जो रोग आहे, हेड्या सुजतात आणि त्याचं रक्त येतं, लक्षात ठेवा स्कर्वी. पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला आहे? पंचायत राजशी संबंधित कलम आहे 243 कलम. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी जी आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी स्थापना केली. हा प्राणीसृष्टीचा सर्वात मोठा संघ आहे, तर आर्थ्रोपोडा हा जो संघ आहे सर्वात मोठा संघ आहे. मला परीक्षेची भीती वाटते, विभक्ती ओळखायची आहे ची चाचीचे षष्टी. खालीलपैकी कुठली सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलत नाही? मी हा आपण जो आपण हे वचन भेदाप्रमाणे बदलत नाही, म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी सर्व ठिकाणी तो चालतो. आपण रिकाम्या जागा भरा प अधिक रू तर काय होईल याचं प्रू. मला दररोज एवढा डोंगर चढवतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य आहे, साधित आहे, संयुक्त असे काही पर्याय दिले. चढवतो म्हणजे काय? शक्य चढवतो मला, होते माझ्याकडून इतकं म्हणजे शक्य आहे मला ते. अकलेचा खंदक म्हणजे काय होतं? मूर्ख मनुष्य. ळ हा कुठला वर्ण आहे? तर हा स्वतंत्र वर्ण आहे ळ. भारतीय बनावटीचं पहिलं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र कुठलं आहे? तर पृथ्वी, लक्षात ठेवा पृथ्वी नावच आहे त्याचं. जमिनीवरून जमिनीवर पृथ्वी. पृथ्वी 1 चा पल्ला 150 चा, तर पृथ्वी 2 चा पल्ला किती आहे? 250 किलोमीटरचा आहे. हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पिनाक नाग आकाश त्रिशूल. तर नाग हे जे आहे नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे, रणगाड्याच्या अपोजिट हे काम करतं. भारतात विकसित केलेला आहे आणि याचा पल्ला आहे 4 ते 6 किलोमीटर लांब. हवेतील दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण? तर बॅरोमीटर यूज केलं जातं हवेतला दाब मोजण्यासाठी. बॅरोमीटर उच्च तापमान मोजतं, थर्मामीटर शरीराचं तापमान मोजतं, बॅरोमीटर हवेचं दाब मोजतं, तर हायड्रोमीटर द्रव पदार्थाचं गुरुत्व मोजतं. भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे? सर्वात मोठं चिल्का सरोवर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं कुठे आहे तर लोणार आहे बुलढाणामध्ये. चिल्का वरीचा दाल काश्मीर उलर काश्मीर लोणार महाराष्ट्र. जामा मस्जिद ही कुठे आहे? जामा मस्जिद ही दिल्ली येथे आहे. अयोध्या हे भगवान श्रीराम यांचं जन्मस्थान आहे. अजमेर हे खाजा मोइनुद्दीन चिश्ती इथे दर्गा आहे यांची. महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे विचारू शकता? 3,07,713. 2 वेळा 7 आलेला आहे, लक्षात ठेवा 2 वेळा 3 आलेला आहे. पश्चिमेचा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र 720 किलोमीटरचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र जो आहे दुसरा आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र जो आहे 3रा क्रमांक लागतो. पहिला कोण आहे क्षेत्रफळामध्ये? तर राजस्थान आहे आणि दुसरा मध्य प्रदेश. लोकसंख्येनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्र दुसरा लागतो, पहिला उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्र नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहे? नागपूर विभागात विभागात तुमचा जो काही विभाग आहे तो तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये किती जिल्हे किती तालुके आहे हे तुम्हाला विचारू शकता. 6 जिल्हे नागपूर विभागात आहे. वर्धा आहे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितले ते स्थळ कुठलं होतं? तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली. पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता? तर पृथ्वीपासून सूर्य हा तारा सर्वात जवळचा आपला, ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. भारतात न्यायालयाची रचना ही एकसूत्री आहे. केवल प्रयोगी अवयवाचा प्रकार अरे रे फार वाईट झाला कुठल्या टाईपचा आहे? तर हे याच्यातून आपल्याला जे आहे शोक खूप वाईट झालं, व्हायला नको होतं, म्हणजे याच्यातून आपल्याला काय दुःख दिसत आहे, शोक दिसत आहे. तिरस्कार दर्शक हुड थू ची हे तिरस्कार दर्शक शब्द आहे. शोकदर्शक शिव शिव अरे रे देवा देवा शोकदर्शक आहे. विरोध दर्शक छेचे संमती दर्शक आहे. ठीक हा अच्छा ते लक्षात ठेवून घ्या. खर्च हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? अरबी प्रकारचा हा शब्द आहे. अरबी भाषेतला खर्च हा शब्द मराठीत आलेला आहे. मृदन्य वर्णाचा गट मृदन्य ट ठ ड ढ न हे मृदन्य वर्ण आहे, लक्षात ठेवा. तो दूध पितो प्रयोग ओळखा. तो दूध पितो ती दूध पिते तर कर्ता जर बदलून बघा, करता तो ती टाकून बघायचं आहे. याच्यानुसार जर क्रियापद बदललं तर ते कर्तरी असतं. तर तो दूध पितो ती दूध पिते जे आहे क्रियापद इथे बदलत आहे जर आपण कर्ता बदलला तर, म्हणून हे कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार क्रियापद बदलत.
यथाशक्ती समास कुठला आहे? अव्ययी भाव आहे. यथा समोरचा जो शब्द आहे त्याला जास्त महत्त्व आहे. नरसिंह नरासारखा सिंह किंवा नरा समान सिंह कुठला पुरुष होतो? हा होतो तत्पुरुष कर्मधारय समास. आधुनिक आर्वर्त सारणीची मांडणी कोणी केली? तर ही हेनली मोसले यांनी केली. हेनरी मोसले आधुनिक आर्वर्त सारणीची मांडणी. भारतातील पहिलं महावैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झालं? हे झालं कलकत्त्याला. द फार फील्ड या पुस्तकाचे लेखक कोण? तर माधुरी विजय द फार फील्ड पुस्तकाचे लेखक. देशातील पहिलं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देणारं राज्य कुठलं? सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण गुजरातमध्ये. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर ग्वाल्हेरमध्ये. संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केलं? हे केलं राजा राममोहन रायांनी सुरू संवाद कौमुदी. ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्यांनी राजा राममोहन रायांनी. सतीबंदी चळवळ उभारली. आधुनिक भारतात जनक ओळखले जातात. हिंदू कॉलेज वेदांत कॉलेजची ते स्थापना केली त्यांनी. संवाद कौमुदी वृत्तपत्रसुद्धा सुरू केलं. बुद्धचरित हे प्रसिद्ध काव्य कोणी लिहिलं? अश्वघोषने लिहिलं बुद्धचरित. सोटी सोमनाथ मंदिर हे कोणी लुटलं होतं? मोहम्मद गझनी. इंग्रजांनी आपली पहिली वसाहत कुठे होती? इंग्रजांची पहिली वसाहत सुरत. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस होते. रामकृष्ण मिशनची स्थापना सुद्धा केली. परीक्षेत वारंवार विचारतात प्रश्न, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे जे गुरु होते ते रामकृष्ण परमहंस. आणि स्वामी विवेकानंदांनी कशाची सुरुवात केली? रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कलारी वाळवंट कुठे आहे? हे आफ्रिकेला आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी वनाखाली क्षेत्र कुठल्या विभागात आहे महाराष्ट्रामध्ये? तर मराठवाड्यामध्ये. सहारा वाळवंट हे कुठे आहे? तर उत्तर आफ्रिकेमध्ये स्थित आहे सहारा वाळवंट. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. आपलं ज्वारी हे प्रमुख पीक आहे महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रातील पुणे विभागात एकूण किती जिल्हे आहे? पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहे. कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा आणि सोलापूर असे 5 जिल्हे जे आहे पुणे विभागात आहे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कुठला आहे? पृथ्वीपासून शुक्र ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे पृथ्वीपासून. सहोदर म्हणजे काय? एकाच आईच्या पोटी जे जन्म घेतात त्याला सहोदर असं म्हणतात, लक्षात असू द्या. पानांची काय असते? पानांची असते सळसळ. सप्ताम कुठला समास असेल? 7 दिवसांचा समूह द्विगु समास. जिथे कुठं समूह येतो नंबर्स येतात तेव्हा द्विगु समास असतो. मराठी भाषेचे शिवाजी कोण? शिवाजी या विष्णू शास्त्री चिपळूणकर. बालिश भाऊ बायका तर बडबडला अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. अनुप्रास अलंकार आहे ब ब ब ब ब ब शर्टपर्यंत आलेला आहे ब. ओके, असं रिपीटेडली जर एकच शब्द आला तर ओळखून घ्यायचा तो अनुप्रास अलंकार आहे. एकच जो आहे त्याच्यातला शब्द म्हणजे ब हा शब्द वारंवार येत आहे आणि एक लयबद्ध पंक्ती तयार होत आहे. दिव्याखाली अंधार शब्दायोगी अवयव ओळखा. दिव्याखाली अंधार शब्दयोगी खाली ह्यात लागून आलेला आहे याला. दिव्या अंधार तर खाली त्याला अर्थ देतो कशा? दिव्याखाली अंधार शब्दयोगी. कोणत्या नदीमुळे दंडकारण्याचे दोन भाग पडतात? इंद्रावतीमुळे दंडकारण्याचे दोन भाग पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागाला सर्वाधिक प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत? तर नाशिक हा जो विभाग आहे प्रशासकीय विभागाला सर्वाधिक प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला महाराष्ट्रामध्ये. वाहनांसाठी ई पास देण्याकरिता राज्य सरकारनं प्रज्ञान ॲप सुरू केलं झारखंड. तर हे आधी जे कोरोनाचा काळ होता तेव्हा हे सुरू केलं होतं. फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे? ही कतारमध्ये होणार आहे फिफा विश्वचषक 2022. सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण? मोहम्मद इकबाल. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. तारकनाथ दत्त यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. लाला हरदयाळ गदर पार्टी तर भगतसिंग यांनी नवजवान सभा. भारत हे भारतात जे आहे गोवा केव्हा विलीन झालं? 1961 मध्ये भारतात गोवा विलीन झालं. तर 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा हे जे आहे भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणा केली? क
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. लोकसभा हे सभागृह आहे, कुठलं आहे, अस्थायी आहे. लोकसभा दर 5 वर्षांनी इलेक्शन्स येतात, इलेक्शन्समधून जे निवडून येतात ते सदस्य लोकसभेमध्ये जातात. मॅकमोहन लाईन कोणत्या देशाची सीमारेषा आहे? भारत आणि चीन, चीनमधलं जे तिबेट आहे. भारताची भूसीमा किती किलोमीटर आहे? तर 15,200 किलोमीटर भूसीमा ही भारताची आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी कुठली आहे? तर शिमला ही हिमाचलची राजधानी आहे. अरवली पर्वत हे थंड हवेचं ठिकाण आहे, कुठलं आहे? माउंट अबू अरवलीमध्ये आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. वेरूळ येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे, वेरूळ येथं कैलास मंदिर प्रसिद्ध आहे वेरूळचं. महाबोधी मंदिर हे बुद्धगया बिहारमध्ये आहे. तर जगन्नाथ मंदिर पुरीला आहे, जगन्नाथपुरी ओरिसामध्ये. भारतातील सर्वोच्च न्यायसत्ता कोणती आहे? राष्ट्रपती, संसद, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च न्याय सत्ता आहे, बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या वरती भारतामध्ये कुठलं न्यायालय नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली आहे? तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी आपली. शिकस्त करणे म्हणजे काय होते? खूप प्रयत्न करणे, सर्व आपलं झोकून जे आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे किंवा हासिल करण्याचा प्रयत्न करणे. ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश काय आहे? ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग आणि जनजागृती, ग्राम अभियान मोहीम. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली हे वारणा नदीवरती धरण स्थित आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडावा व हवेत गारवा यावा कुठल्या प्रकारचं हे वाक्य आहे? तर हे संकेतार्थकी आहे. पाऊस पडावा, पाऊस पडेल तर काय होईल? गारवा येईल हवेमध्ये, म्हणून हे संकेतार्थी आहे. तृतीय विभक्तीचं प्रत्यय मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, नेहमी लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. हे एक प्रश्न मिळून जातो याच्यावरती. समानार्थी शब्द ओळखा. सुधा, सुधा म्हणजे काय? तर अमृत, लक्षात ठेवा. सुधा म्हणजे काय? अमृत. 2011ची लोकसंख्या ही कितवी लोकसंख्येची गणना होती? 15वी लोकसंख्येची गणना होती 2011ची लोकसंख्या. चाणक्य कोणाचे गुरु होते? चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. राफेल फायटर विमानांची खरेदी भारताने कुठल्या देशातून केली? तर फ्रान्समधून केली. 36 विमान भारतानं जे आहे डील केलेली आहे, याच्यामध्ये 36 विमान बोलवायसाठी. भारतात पशुगणना केली जाते, किती वर्षांना होते? 5 वर्षांनी पशुगणना होते आणि जनगणना 10 वर्षांनी होते. या जगातील सुमारे 25% साठा भारतात आहे. कशाचा? थोरियमचा साठा. जगातील एकूण साठ्यापैकी 25% थोरियम हे भारतात आहे. 1889 यांनी मुंबई इथं शारदा सदन सुरू केलं. पंडिता रमाबाई यांनी प्रश्न विचारलासुद्धा होता पेपरमध्ये, शारदा सदन कोणी सुरू केलं, संबंधित कोण आहे? तर पंडिता रमाबाई. कुठे केलं होतं? मुंबईला 1889 हे सुद्धा विचारतात. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू असतो? कार्बन डायऑक्साईड असतो, त्याच्यानं आपण आग विझू शकतो. जसं की एखादं पेट्रोलियम जळत आहे तर त्याच्यावर तुम्ही पाणी जर मारलं तर ते अजून उडतं, त्यामुळे त्याच्यावरती ते कार्बन डायऑक्साईड मारतात. जागतिक साक्षरता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन, लक्षात ठेवा. 1905 बंगालच्या फाळणीची घोषणा यांनी केली, लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणीची घोषणा केली लॉर्ड कर्झन, कर्झन. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणतं नाव दिलं जातं? निळी क्रांती. मत्स्य उत्पादन म्हणजे पाण्याचा कलर निळा असतो ना, मासे पाण्यात असतात, म्हणून निळी क्रांती, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहे? तर राज्यपालांना स्वेच्छाधिकार 163 कलम देते, लक्षात ठेवा. ओझोन दिवस म्हणून कुठला दिवस पाळण्यात येतो आंतरराष्ट्रीय लेवलवरती? 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस असतो. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी पदार्थाचा शोध लावला? तर योग्य उत्तर आहे रेडियम. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी. टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? लायकोपेन हा जो घटक असतो त्याच्यामुळे टमाटरला लाल रंग येतो. सेंटीग्रेड व फेरेनाईट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असतात? सेंटीग्रेड आणि फेरेनाईट हे जे आहे -40°C सेम असतात सेंटीग्रेड आणि फेरेनाईट एकाच लेवलवर. आहारात कुठला जीवनसत्व जास्त झालं? तर मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो, मुलं चिडचिड करतात, अजीवनसत्व जास्त झालं. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस कुठल्या नावाने साजरा करण्यात येतो? तर सामाजिक न्याय दिन म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस साजरा केला जातो. देशातील पहिली 540 मेगावॅट वीज निर्मिती करणारी अणुभट्टी कुठे सुरू करण्यात आली? तारापूर येथेही सुरू करण्यात आली. 540 मेगावॅट वीज निर्मिती करणारी ही अणुभट्टी तारापूर. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर डॉ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लक्षात ठेवा, अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला. राज्य विधानसभेत कमीत कमी किती संख्या असू शकते सदस्यांची? 60 असू शकतात. राज्याची जी विधानसभा आहे कमीत कमी 60 सदस्य असेल. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? हा साहित्यामध्ये दिला जातो ज्ञानपीठ. आबाळगत माया तुझी आमावर राहू दे वाक्यात अलंकार ओळखा कुठला आहे? उपमा. देवाला म्हटलेलं आहे तुमची जी कृपा आहे, तुमची जी दृष्टी आहे, तुमची जी माया आहे ते आमच्यावर असू द्या. आणि किती? तर आभाळा एवढी. आभाळ किती मोठं असतं? इतकी सारी असू द्या असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? तो आबाळगत माया तुझी आमावरी असू दे राहू दे असं म्हटलेलं आहे. तर उपमा दिलेली आहे, ओके, आबाळाची देवाच्या मायेला. उपमा अलंकार काय होतो? जब किन्ही दो वस्तू के गुण आकृती स्वभाव आदी में समानता, म्हणजे कशामध्ये तरी समानता आपल्याला दिसते आणि दोन विभिन्न वस्तू असतात पण ते आपल्याला समान समसमान दाखवल्या जातात तेव्हा उपमा अलंकार होतो. तो घोड्यास पळवतो वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कुठला आहे? प्रायोजक. त्याज्याच्या विरुद्धार्थी काय होतं? ग्राह्य. त्याज्य म्हणजे जे आपण म्हणजे कोणी कुठली भाजी खात नाही, ओके, तर त्याला आवडत नाही, त्याज्य असते ते त्याला, ओके. एखाद्याला काही चालत नाही, दूध वगैरे कोणी पित नाही, तर ते त्याज्य आहे. आणि ग्राह्य म्हणजे जे आपल्याला चालतं किंवा आपण गृहित धरतो किंवा आपण खाऊ शकतो. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑलरेडी आपण बोललेलं आहे, बुलढाण्यामध्ये आहे. मेघालयाची राजधानी कुठली आहे? मेघालयाची राजधानी शिलाँग आहे. लिंबाच्या रसात कुठलं ॲसिड असतं? सायट्रिक ॲसिड असतं. लिंबाच्या रसामध्ये ॲसिड असतं, त्याच्यामध्ये सायट्रिक, म्हणून ते आपल्याला जे आंबट लागतं. गांधीजींनी भारत छोडो हा नारा कोणत्या वर्षी दिला? 1942 गांधीजींनी नारा दिला भारत छोडो. इंग्रजांना म्हटलं भारत छोडो. सायना नेहवाल कुठल्या खेळात संबंधित आहे? बॅडमिंटनपटू आहे सायना नेहवाल. भारताच्या मध्यातून काय गेलेला आहे? प्रश्न विचारला होता कर्कवृत्त गेलेलं आहे मध्यातून. वेळेवरती तुम्हाला कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवा कर्कवृत्त. महाराष्ट्र समृद्धी मार्ग कोणत्या दोन शहराच्या दरम्यान आहे? नागपूर आणि मुंबई. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव. मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर रत्नागिरीमध्ये आहे. लोकसभेत महाराष्ट्रातील किती खासदार असतात? लोकसभेमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 48 खासदार असतात आणि हे जे आहे लोकसभेमध्ये जातात, म्हणजे जे प्रधानमंत्र्याची जी असते मोदी यांची जी असते. बीबीका मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. ताजमहाल कोणत्या नदीकाठी आहे? यमुना नदीकाठी ताजमहाल आहे आग्र्याला. सर्वप्रथम 1957 वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा कोणत्या राज्यांनी संमत केला? तर उत्तर प्रदेशने तो संमत केला. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये आहे. आवळ्यात कोणतं जीवनसत्व असतं? आवळ्यात मुबलक प्रमाणात क जीवनसत्व असतं. हे छोटे छोटे आणि सोपे प्रश्न असतात परंतु वेळेवर तुम्हाला कन्फ्यूज करतात आणि पेपरमध्ये त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारतात. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर मित्रांनो, सूर्य मंदिर कोणार्कचं प्रसिद्ध मंदिर आहे. परंतु तुम्हाला जे ऑप्शन दिलेले असतात आणि ते जर वाचनातून तुमच्या गेलं तर मग तुम्हाला ते मेमराईज होतं वेळेवरती. 2-3 वेळा जर वाचनातून गेलं तर तुम्हाला बरोबर ट्रिक लागतं पहिल्याच टाईमला की हे सूर्य मंदिर असेल कोणार्कला, आपण वाचलं आहे. कोणार्क कुठं आहे? तर ओडिसामध्ये आहे. पुरी जो जिल्हा आहे तिथं हे जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे. आणि समुद्र तटपासून जर पाहिलं तर 21 मिनिट दूर आहे. चंद्रभागा नदीच्याच तिथे आहे. चंद्रभागा नदीवरती आहे कोणार्क सूर्य मंदिर आहे, सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे सूर्य मंदिर आहे कोणार्कचं, एकमेव मंदिर आहे सूर्याचं भारतातलं. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? शतरंज खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी संबंधित आहे? बॉम्बे हाय पेट्रोलियमसाठी. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू वेटलिफ्टिंग, वेटलिफ्टर आहे, म्हणजे वजन उचलतात. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सभासद नियुक्त करू शकतात? प्रश्न विचारला होता नुकत्याच झालेल्या आरोग्य भरतीमध्ये. तर 12 जास्तीत जास्त 245 असतात. 233 राज्याच्या व केंद्रशासित विधिमंडळातून येतात आणि 12 जे आहे राज्यपाल भरतात. जायकवाडी धरण कोणत्या शहरात आहे? पैठण. SEZ म्हणजे काय आहे? स्पेशल इलेक्ट्रॉनॉमिक झोन म्हणजे SEZ म्हटलेलं आहे. मतदार दिन भारतात कधी साजरा केला गेला? मतदार दिन 25 जानेवारी. न्यू इंडिया साप्ताहिक वृत्तपत्र कोणी सुरू केलं?
हे केलं बिपिन चंद्र पाल यांनी. न्यू इंडिया साप्ताहिक 7 दिवसातून जे एक वेळा आहे ते साप्ताहिक म्हणतो आपण त्याला, साप्ताहिक वृत्तपत्र बिपिन चंद्र पाल. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीकरिता नेमलेला आयोग हंटर कमिशन किंवा हंटर आयोग. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सर्वात प्राचीन पुराण कुठलं, तर मत्स्य पुराण हे सर्वात प्राचीन आहे. चार मिनारची निर्मिती कोणी केली, चार मिनारची निर्मिती कुतुब शहाने केली. भारतरत्न 2019चे मानकरी कोण, तर प्रणव मुखर्जी, 2019 भारतरत्न मानकरी. भूपेन हजारिका प्लेबॅक सिंगर, नानाजी देशमुख सामाजिक कार्यकर्ता यांनासुद्धा आहे, म्हणजे तिघांनासुद्धा मिळाला होता भारतरत्न 2019 इराक देशाची राजधानी कुठली आहे, तर बगदाद आहे. हुल देणं म्हणजे काय, करणं, चकवणं एखाद्याला. सापेक्षताचा सिद्धांत कोणी मांडला, तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांना हा महत्त्वाचा सापेक्षताचा सिद्धांत मांडला. आरती प्रभू हे कोणाचं नाव, टोपण नाव आहे, तर चित्र खानोलकर यांचं जे नाव आहे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं पूर्ण नाव आहे त्यांचं. माधव ज्युलियन हे जे आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं हे टोपण नाव, माधव ज्युलियन, लक्षात ठेवा. परंतु हा शब्द कोणत्या अवयाचा सूचक आहे, हा उभयान्नवी अवयाचा सूचक आहे. परंतु दिसला लक्षात घ्यायचं, उभयान्नवी अवयव, उभयान्नवी अवयव आहे. चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय कुठलं आहे, चला ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, सर्व प्रत्यय परत आलेले आहे. समास ओळखा, वनभोजन, तत्पुरुष समास. ज्या समाजामध्ये दुसरं पद हे महत्त्वाचं असतं, भोजन हे महत्त्वाचं आहे. या दिवशी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो, 20 जुलै. रुक्मिणी स्वयंवरचे रचयिते कोण आहे, संत एकनाथ महाराज रुक्मिणी स्वयंवरचे रचयिते. अमोल खेळत होता आणि तो पडला, वाक्याचा प्रकार सांगा. संयुक्त वाक्य आणि आलेलं आहे, आणि व जोडलेलं आहे. खेळत होता, पडला आहे दोन वाक्य, आणि त्याला जोडलेलं आणि संयुक्त वाक्य झालं. गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात, धुळेमध्ये. भारतामध्ये डाक तिकीट कोणी सुरू केलं, डलहौजीनं सुरू केलं डाक तिकीट. गांधीजींचे आवडत्या स्त्रोत वैष्णव जन को तेने कैयेचे लेखक कोण, नरसिंह मेहता. कोणत्या राज्याची विधानसभा ही देशातील पहिली पेपरलेस विधानसभा ओळखली जाते, झारखंडची विधानसभा. हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह आहे, तो म्हणजे बुध ग्रह. MKS पद्धतीत दाबाचं एकक कुठलं असतं, पास्कल असतं. किरणांना वस्तुमान नसते, कुठल्या किरणांना, गॅमा किरण जे असतात त्यांना वेट नसते, वस्तुमान नसते. MTDCचा पूर्ण रूप काय होतं, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, MTDC. पवन ऊर्जेमध्ये भारताचं स्थान जगामध्ये कुठलं आहे, 5वं स्थान आहे. भारतात नियमितपणे किती वर्षाने जनगणना होत असते, तर 10 वर्षाने जनगणना होत असते. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे, तर आग्नेय दिशेला जी आहे बंगालचा उपसागर आहे भारताच्या. स्वामीनाथन आयोग लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं, ते म्हणजे दिल्ली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, बद्रुद्दीन तायबजी. भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, विचारू शकता, JB कृपलानी, स्वातंत्र्याच्या वेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. कोणत्या वर्षात ब्रिटिश कारभाराची राजधानी कलकत्ता ते दिल्ली येथे स्थानांतरित झाली, कलकत्त्याहून दिल्लीला आणली ब्रिटिशांनी राजधानी, 1911. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतो, कार्बन डायऑक्साईडमुळे जो आहे तापमान वाढत असतो. कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढविता येते, गॅमा किरणाचा मारा करून. भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते, पोर्तुगीज. बनाना किक हा कुठल्या खेळाशी संबंधित शब्द आहे, फुटबॉल. जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही 19 सदस्यांच्या संख्येच्या एवढी असते. गणपूर्तीसाठी 1/3 सदस्य असणं गरजेचं आहे. माहिती अधिकार 2005च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरी अपील किती कालावधीमध्ये दाखल करता येते, तर 90 दिवसामध्ये दुसरं अपील त्यांना दाखल करता येतं. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो, तर 24 डिसेंबर, विचारू शकतात. दोनदा जन्मलेला त्याला आपण काय म्हणतो, सामाजिक शब्द द्विज,
कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत आणला किंवा रूट केला? सुरेश भट्ट यांनी, भूल पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. मित्रांनो, आपल्याजवळ काही पर्याय दिलेले आहे आणि योग्य पर्याय आपल्याला बघायचा आहे. वेळ आपण घेऊ नये. भुरळ पडणे म्हणजेच भूल पडणे. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल? असे प्रश्न विचारतील तुम्हाला. 7.5 दिवस कसं सॉल्व करायचं ते सुद्धा जाणून घेऊया. तर काय करायचं तुम्हाला? 15 गुणिले 8 करायचं आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करतात, तर 120 तास त्यांचं काम होतं एका दिवसाचं. तर एका दिवसाचं काम काढून घ्यायचं आणि एकूण काम किती होईल? 10 दिवसाचं 1200 तास होईल. आणि 20 गुणिले 8 म्हणजे होईल 160 तास. हे एका दिवसाचं काम पूर्ण करतात 20 मजूर 8 यांचं जर पाहिलं तर. तर त्यांना मग किती लागेल? तर डिव्हिजन करून घ्यायची, 7.5 दिवस उत्तर मिळून जाईल. संप्रीती हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास आहे? भारत आणि बांगलादेश. प्लास्टिक बंदी लागू करणारं पहिलं राज्य कुठलं? ते म्हणजे हिमाचल प्रदेश. देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेलं पहिलं राज्य ते म्हणजे पंजाब. पानशेत धरण कोणत्या नदीवरती आहे? तर पानशेत जे धरण आहे ते आंबी नदीवरती आहे, लक्षात ठेवा, पानशेत धरण आंबी नदी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पावणारी नदी कुठली आहे? तर सातारा जिल्हा महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम होतो. माजुली हे बेट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? माजुली बेट हे जे आहे मित्रांनो आसाममध्ये आहे. गोपाळ हरी देशमुख आणि लोकगीतवादी या नावाने साप्ताहिकातून लिखाण केलं. गोपाल हरी देशमुख प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी लिखाण केलं. पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीमध्ये अर्धस्वर नाही आहे? तर अ हा पूर्ण आहे, ते स्वर अर्धस्वर नाही आहे. यर लव यर व इथे दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? अजिंठा वेरूळ लेणी जे आहे मित्रांनो त्या औरंगाबादमध्ये आहे. विचारलेला सुद्धा प्रश्न आहे तो. खालपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यान समावेश होत नाही? तर रायगड याच्यामध्ये येत नाही. सांगली सातारा रत्नागिरीमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे. कोणत्या राज्यात देशातील पहिलं गायीचं अभयारण्य स्थापण्यात येणार आहे? ते म्हणजे मध्य प्रदेश. कोणत्या नदीला आसामचं दुःख अश्रू म्हणून संबोधलं जातं? ब्रह्मपुत्रा. भारतात विकसित झालेलं तेजस हे काय आहे? तर हलकं लढाऊ विमान हे आहे तेजस. स्वयंपाकाचा गॅस LPGचे प्रमुख घटक कुठले आहे? ब्युटेन व आयसोब्युटेन हे स्वयंपाकाचे गॅस LPGचे मुख्य घटक आहे. शिवभोजन थाळीची सुरुवात विचारू शकतात तुम्हाला. 26 जानेवारी 2020 झाली. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर ते निलगिरी टेकडी जी आहे पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडायचं काम करते. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित केला जातो? एकतर धर्म किंवा मग भाषेवरती. जम्मू काश्मीर व लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून संसदेत कधी घोषणा केले गेले होते? 5 ऑगस्ट 2019 जम्मू काश्मीर लद्दाख जी घोषणा केली होती केंद्रशासित. भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था ही स्थापित केली गेली मुंबई. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? नर्मदा व तापी नद्यांना विभाजित करते सातपुडा डोंगररांग. महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये पसरलेली आहे. तेलंगणा हे राज्य केव्हा निर्मिती झालं? तेलंगणाची निर्मिती 29वं म्हणजे 28वं राज्य आता जे आहे जून 2, 2014 स्थापन झालं. भगवान गौतम बुद्ध यांच्या पित्यांचं नाव काय होतं? त्यांचे शुद्धोधन त्यांच्या पित्याचे नाव होते. गौतम बुद्धाच्या आईचं नाव मायादेवी होतं, मुलाचं नाव राहुल होतं, तर त्यांचं नाव जे आहे सिद्धार्थ होतं. मराठीतील पहिले मासिक कुठलं होतं? मराठीतलं पहिलं मासिक होतं दिग्दर्शन. दिग्दर्शन कोणी लिहिलं? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आहे हे प्रकाशित केलं होतं. भाऊ महाजन हे सुरू केलं होतं कोणी? प्रभाकर मासिक सुरू केलं होतं लोकमान्य टिळकांनी मराठा. तर लोकमान्य टिळकांनी जे केसरी वृत्तपत्र वृत्तपत्र डेली येतं, साप्ताहिक 7 दिवसातून 1 वेळा येतं. केंद्र सरकारनं इलेक्ट्रॉनिक वाहनवर कोणती रंगाची नंबर प्लेट लावणं बंधनकारक केलेलं आहे? हिरवा रंग, त्याच्यावर पांढरा कलर, काली पिली म्हणजे ते हिरव्यावर जर पिवळं असलं ते टॅक्सी वगैरे. सिप्री रिपोर्टनुसार सैनिकावर सर्वाधिक खर्च करणारा देश कुठला? अमेरिका. भारत अमेरिका अमेरिका सर्वात जास्त याच्यावरती खर्च करतो, तर भारत 4 नंबरवरती आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कुठला? तायवान. विश्वबँकेचे अध्यक्ष कोण आहे? डेव्हिड मलपास वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष चेअरपर्सन. 13वे अध्यक्ष आहे अमेरिकेचे आहेत
वर्ल्ड बँकेची स्थापना 1944 मुख्यालय वॉशिंग्टन DC US मध्ये. द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? त्याचे रघुराम राजन आहे. ब्लॅक होलचं अलीकडे छायाचित्र काढण्यात आलं ते कोणत्या आकाशगंगेत आहे? ब्लॅक होल M87 मध्ये आहे. ते पोवी असं त्याला नाव दिलं होतं ब्लॅक होलला. भारताने कोणत्या नदीवर सर्वाधिक लांब असा सस्पेन्शन पूल बांधला आहे? तर ती आहे सिंधू नदी. याच्यावरती सर्वात मोठा सस्पेन्शन पूल आहे. पुलाचं नाव आहे मैत्री ब्रिज. लांबी आहे 260 फूट. कोणत्या ग्रहाचा आंतरिक भाग हा ठोस धातूचा बनल्याचं नासाने म्हटलेलं आहे? तर म्हणजे बुध ग्रह. जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो? 22 एप्रिल रोजी. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1,000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे? तर 929 इतक्या स्त्रिया 2011 नुसार आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1,084, त्याच्या खालोखाल तामिळनाडू 996, महाराष्ट्र 929, पंजाब 895, दिल्ली 868. महाराष्ट्रातील खनिज संपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? 2.5%. प्रामाणिकपणा हे काय आहे? विशेष नाम आहे भाववाचक आहे. तर प्रामाणिकपणातून भाव व्यक्त होतो. तो माणूस प्रामाणिक आहे, इमानदार आहे, त्याला आपण म्हणतो प्रामाणिक भाव. कारगिलचं युद्ध केव्हा झालं? 1999 3 मे ते 26 जुलैपर्यंत हे युद्ध झालं. शांतता कोर्ट चालू आहे नाटक कोणाचं आहे? विजय तेंडुलकर यांचं. नानासाहेब पेशवे यांचे सेनापती कोण होते? तात्या टोपे. भारताचा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसराय कोण होता? कॅनिंग होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, हे उद्गार टिळकांनी कोठे काढले होते? बेळगाव. भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणी केली? मेजर अटली. काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? रॉलेक्टचा कायदा जो होता काळा कायदा म्हणून ओळखला जातो. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यात असून सह्याद्री पर्वतात आहे? ते सिंधुदुर्गमध्ये आहे आंबोली. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? ती म्हणजे भारताची लोकशाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी व कुठे काढली? तर पुणे येथे काढली. 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले शाळा शिकवत होते. तोरणमाळ हे जिल्ह्यात असून ते तोरणमाळ डोंगररांगेत स्थित आहे. नंदुरबार जिल्ह्यात आहे तोरणमाळ. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर किती आहे? 82.3%. भारतात सर्वात लांब धरण कोठे आहे? तर भारतात सर्वात लांब धरण हिराकुंड. भारतातलं सर्वात उंच धरण जे आहे टेरी धरण आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कुठली आहे? तर कोकणातील सर्वात लांब वैतरणा 154 किलोमीटर. भारत पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचं नाव काय आहे? तर रेड क्लिप लाईन आहे भारत पाकिस्तान. आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्याच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यात वरोरा गाडाजवळ सुरू केलेला प्रकल्प 1948 चा. हा कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चंद्रपूरमध्ये आहे वरोरा. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली? बाळगंगाधर टिळक. महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य कुठलं आहे? तर माडव पक्षी अभयारण्य अहमदनगर सोलापूरमध्ये पसरलेलं आहे. 8,500 चौरस किलोमीटरचं आहे. नात्रज अभयारण्याला माडव पक्षी अभयारण्य असं सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्र आकारमान सर्वात मोठं अभयारण्य आहे. क्षेत्रफळ 8,496 म्हणजे जवळपास 8,500 चौरस किलोमीटर आहे. सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली 86.96 चौरस किलोमीटरमध्ये. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर शहरात आहे. जुन्नरमध्ये शिरता शिवनेरीचं दर्शन होतं. महाराष्ट्राचे दैवत शिव छत्रपती महाराज यांचं हे जन्मस्थान आहे शिवनेरी. कोकण भागात प्रकारची मृदा आढळते? कुठल्या प्रकारची माती मृदा? जांभी मृदा. अ आ पासून ओ अपर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? तर त्यांना स्वर असं म्हणतात. ए ओ अ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? हे जे आहे संयुक्त स्वर आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठल्या शहरामध्ये आहे? तर हे आहे मुंबईमध्ये. स्वर्ण जातीला आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये कितवं संशोधन करण्यात आलं? तर 124वं संशोधन करण्यात आलं घटनेमध्ये. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणीपासून राज्यात करण्यात आली 1 फेब्रुवारी 2014 पासून. 6 माकड 6 मिनिटात 6 केळी खातात. 30 केळी खाण्यासाठी 24 माकडांना किती वेळ घेतील?
रिझनिंगवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकता, 7.5 मिनटं, एका माकडला 1 केळी खाण्यास 6 मिनटं, एक माकडला 30 केळी खाण्यासाठी 180 मिनटं, तर 24 माकड्यांना 30 केळी खाण्यासाठी 180 भागिले 24, 7.5 मिनटं। जर 2 गाई 2 दिवसात 2 लिटर दूध देत असतील तर 10 गायींना 10 दिवसात 10 गाई किती दूध देतील? 2 गाई 2 दिवसात 2 लिटर, तर 10 गाई 10 दिवसात किती? तर 50 लिटर। 2 गाई 2 दिवसात 2 लिटर, 2 गाई 1 दिवसात 1 लिटर, त्याचप्रमाणे 1 गाय 1 दिवसात अर्धा लिटर, त्याचप्रमाणे 10 गाई 1 दिवसात 5 लिटर, तर 10 गाई 10 दिवसात 50 लिटर। 1800 चे 15%, 1500 चे 5% किती होईल? 1800 × 3/20 × 1/20। 1800 म्हणजेच काय? 18 × 100 करून टाकायचं, 3/20 × 1/20, 0 0 कापून टाकायचे, सरळ सरळ येऊन जातं 54, म्हणजे 18 * 54 / 4 म्हणजे 13.5 उत्तर। इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? इस्रोचं मुख्यालय विचारलं होतं पेपरमध्ये, बंगळुरू। पाण्यातील आवाज मोजण्यासाठी कुठलं उपकरण वापरलं जातं? हायड्रोफोन। अवनी चतुर्वेदी ही एकमेव लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनली, ती कुठल्या राज्यातील आहे? अवनी चतुर्वेदी, मध्य प्रदेश। राज्यातील पहिलं कायमस्वरूपी बाल न्यायालय खालपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलं? कायमस्वरूपी बाल न्यायालय नाशिक जिल्ह्यात। 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? 2011 ची 7वी जनगणना होती। गुरुशिखर हे पर्वतातील उंच शिखर आहे, गुरुशिखर हे आहे अरवली पर्वतमध्ये, गुरुशिखर लक्षात ठेवा, विचारतात पेपरमध्ये प्रश्न। कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झाला। भारतीय शहीद दिवस कधी साजरा केला जातो? भारतामध्ये शहीद दिवस 30 जानेवारी। भारतातील प्रशासकीय सेवेचे जनक कोण होते? कॉर्नवालिस। सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? सर्वोच्च न्यायालय 26 जानेवारी 1950 स्थापन झालं। भारतीय अधिकार अधिनियम कधीपासून लागू झालं? माहिती अधिकार अधिनियम 2005। चे अभावी दंतक्षय होतो? कुठल्या अभावी दंतक्षय होतो? फ्लोरिनच्या अभावी दंतक्षय रोग होतो। मनुभाकर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनुभाकर ही जी आहे नेमबाजी, नेमबाजी करते, म्हणजे पिस्तूल वगैरे आणि त्याच्यातून मग ते नेम लावते, मनु भाकर। कलम 51 अ मध्ये कशाची तरतूद आहे? 51 अ मूलभूत कर्तव्य संबंधित आहे। 51 अ कोकण भागात कुठल्या प्रकारची मृदा आढळते? जांभी मृदा पाहिलेला प्रश्न आहे। खरं फळ कुठलं आहे याच्यातलं दिलेल्यापैकी? तर नारळ आहे। भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कुठल्या देशातून घेतलेली आहे? सर्वांना माहीत असेल दक्षिण आफ्रिका। दादासाहेब फाळके पुरस्कार 2018 चे मानकरी कोण होते? अमिताभ बच्चन होते। 2014 शशी कपूर, 2015 मनोज कुमार, 2016 के विश्वनाथन, 2017 विनोद खन्ना, तर 2018 अमिताभ बच्चन, 2019 विचारलं होतं रजनीकांत। जय जवान जय किसान ही घोषणा यांनी दिली? लालबहादूर शास्त्री। आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कुठले असते? ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह। मरावे परी कीर्तिरूपे उरावे आक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा? न्यूनत्न बोधक। मरावे परी कीर्तिरूपे उरावे। वीज या शब्दाचा कालपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर चंद्रिका। चपला सौदामिनी तडित हे वीजला समानार्थी आहे, तर चंद्रिका नाही। वाक्य प्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा। अंगाची लाही होणे म्हणजेच काय? रागाने, भरपूर राग येणे, बेफाम होणे। सौदागर हा शब्द कुठल्या परदेशी भाषेतून आलेला आहे? फारसीमधून आलेला आहे। पूर्णपणे मराठी भाषेतील मजकुराचं पहिलं वृत्तपत्र कुठलं होतं? मुंबई अखबार। नाव याचं हिंदी होतं परंतु हे मराठी होतं। --% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत नाही? 49%। भाषेचे एकूण 2 प्रकार पडतात, कुठले कुठले आहेत? तर द्रविडियन भाषा असते आणि आपली आर्य भाषा। चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? झाडांना कटईपासून वाचवण्यासाठी। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारा आहे? रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे, रत्नागिरी। पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला काय म्हणतात? सूर्याभोवती जर प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण म्हणतात। परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे स्वतःकडे, वरण म्हणजे स्वतःभोवती प्रदक्षिणा, आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात। क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताच्या जगात क्रमांक 7वा लागतो। या राज्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे ते म्हणजे गोवा। रॉकेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोड ओळखले जातात? KC1। रॉकेट मॅन विचारू शकतात, कन्फ्यूज होऊ शकतो तुम्हाला अब्दुल कलाम यांच्यामध्ये, KC1 रॉकेट मॅन आहे। मिसाईल मॅन जर विचारलं तर लक्षात ठेवा अब्दुल कलाम। मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव केलेलं गव्हर्नमेंटने, शिक्षण मंत्रालय। हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हेनरी केविंडिशने लावला। संपूर्ण साक्षर असलेलं पहिलं राज्य कुठलं? ते म्हणजे केरळ।
भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? ते म्हणजे एम एम रॉय. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? ते म्हणजे पुणे प्रादेशिक विद्यापीठाची 1949 मध्ये स्थापना झाली. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला? पोलो खेळ मणिपूरमध्येचा उगम झाला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठल्या शहरात आहे? पुण्यामध्ये आहे. विचारलेला प्रश्न आहे. नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतीय कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? नौका स्पर्धा केरळमध्ये. ठीक, जी आय बराच्या कोणत्या अवयवाचे उदाहरण आहे? हे संमती दर्शक. ठीक आहे ठीक आहे. जी हा बरं. अच्छा, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती आहे? विचारलेला प्रश्न आहे. किंवा कोणती कोणती आहे? तर पणजी आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, 3 आहे. या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो, 15 जुलै. तिल्लारी जलविद्युत केंद्र कोठे आहे? तिल्लारी हे जे आहे ते कोल्हापूरला आहे. कालपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा समावेश नव्हता. घटना दुरुस्तीनुसार भारतीय घटने सर्वाधिक मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार. खालीलपैकी कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार भारतरत्न पद्म सन्मान प्रदान केले जातात? तर कलम 18 नुसार. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न, सिक्कीमची राजधानी कुठली आहे? सिक्कीमची जी राजधानी आहे ती गंगटोक आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कुठल्या राज्यामध्ये आहे? तर त्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 75% जवळपास जागा आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठला आहे? ते म्हणजे अंदमानमध्ये. 14 रुमालाची किंमत 196 रुपये आहे, तर 364 किती राहील? 14 भागेला तर 196 करून घ्यायचं. एका रुमालाची किंमत मिळते, त्याला भागेला करून टाकायचं, 364, तर 26 उत्तर येऊन जाईल. महाराष्ट्रात लेण्यांचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो? तो म्हणजे औरंगाबाद. महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कुठलं आहे? पहिलं म्हटलेलं आहे, तर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये. पहिलं पक्षी अभयारण्य रायगड कर्नाळा. काक्रापारा धरण कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा गुजरातमध्ये आहे, तापी नदीवर आहे. पानिपतची तिसरी लढाई रोजी भारतातील हरियाणा राज्यामध्ये पानिपत जिंकली झाली. तिसरी लढाई म्हटलेला आहे 1761 मध्ये. भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला कोण? किरण बेदी. कुचीपुडी राज्यातील नृत्यशैली आहे, आंध्रमधली. कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज. केशवकुमार कवी प्रज्ञा अत्रे यांचं टोपण नाव, तर केशवसुत कवी कृष्णाजी केशव दामले. लक्षात ठेवा मित्रांनो, विचारू शकतात. महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जातो, कोकण अपरांत. महाराष्ट्रातील सर्वात मोठं जलविद्युत केंद्र कुठलं आहे? तर ते म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प सर्वात मोठं. श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. BCG लस कुठल्या रोगाच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? क्षय. भारतातील सर्वात लांब नदी कुठली आहे? भारतामध्ये गंगा नदी सर्वात लांब आहे. गंगाची लांबी आहे 2525 किलोमीटर. गाडगेबाबाचं पूर्ण नाव काय? डेबूजी झिंगराजी जानोरकर. गुगामल राष्ट्रीय उद्याने कुठं आहे? तर गुगामल हे मेळघाट अमरावतीमध्ये आहे. हे राज्य व भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा राज्य आहे लाभलेलं, ते म्हणजे गुजरात 1600 किलोमीटर. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कुठला आहे? गुरुग्रह. मूळ रेखावृत्त कुठून जातं? हे जातं ग्रीनविचमधून, ग्रीनविच ब्रिटनमध्ये आहे. 0° रेखांश आहे, काल्पनिक असतं ते. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कुठला? जीभ. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर धूपगड 1358 मीटराचं आहे. सातपुड्यामधलं सर्वोच्च शिखर आहे धूपगड. अंतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था नासा, इस्रो भारताची. नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असं लॉंग फॉर्म आहे. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या देशाकडून दिला जातो? रॅमन मॅक्सेसे फिलिपाईन्सकडून दिला जातो. आशियाचा नोबेल म्हणतात त्याला. 1957 पासूनच सुरू केलेला आहे. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता याच्या संदर्भात दिला जातो. महाराष्ट्राचे पठार कुठल्या खडकांनी बनलेलं आहे? तर बेसाल्ट खडकांनी. पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारं पहिलं राज्य कुठलं ठरलं आहे? ते म्हणजे महाराष्ट्र. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. भारतातील सर्वात लांब धरण कुठलं होतं? ते म्हणजे टेहरी धरण. उत्तराखंडमध्ये आहे भागीरथी नदीवर, हे सुद्धा लक्षात ठेवा. संविधानातील 12 परिच्छेदे ते नमूद केलेली आहे, तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. शेवटचा प्रश्न, हिमालय पर्वत रांगेचा गाभा कोणत्या खडकांनी बनलेला आहे? याचं उत्तर कमेंट करा. तरी व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. PDF हवी असेल तर टेलिग्राम जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल.
डिस्क्रिप्शनला लिंक तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.